जयम पटेल कॉलेज भंडारा डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश वेलकम यू ऑल इन दिस डिजिटल क्लासरूम। आता हा जो एक लेक्चर आपण अरेंज करतोय हा स्पेशली बीए फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरच्या स्टुडंटला टार्गेट करून आपण हा लेक्चर रेकॉर्ड करतोय। जे विद्यार्थी सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक आहे, म्हणून आपण आता बरेच दिवस झाले गॅप झाली आहे, आप लोग भूल गए होंगे कि सिलेबस कौन सा है, क्या क्या कंटेंट है, तो आपको रिवाइज करने के लिए हम एक बार आपको सिलेबस बता देते हैं। यूनिट जो पहला था प्रोज है 20 मार्क्स का, जिसमें हाउ मच लैंड डज अ मैन नीड लियो टॉल्स्टॉय की बहुत सुंदर कहानी है। द पावर ऑफ प्रेयर एपीजे अब्दुल कलाम का एक लेसन हमने पढ़ा है। यूनिट सेकेंड में पोएट्री है, 20 मार्क्स के लिए प्रोज है, 20 मार्क्स के लिए पोएट्री है। The Felling of the Banyan Tree by Dilip Chitre and Laugh and Be Merry by John Masefield, ये दो poems को हमने पढ़ा है। एक बहुत बेहतरीन कहानी भी थी Griffin, Fritz Kernte की। और ये सारे syllabus को हमने complete करने के बाद में एक महत्वपूर्ण portion उसमें cover किया था, जिसको grammar and vocabulary based item कह सकते हैं। ये भी 20 marks को cover करता है, important area है। इसमें transformation of sentences में चेंज ऑफ डिग्री, अफर्मेटिव नेगेटिव, इंटरगेटिव एंड असर्टिव सेंटेंसेस एंड एक्सक्लेमेटरी टू असर्टिव, ऐसे चार अलग अलग हिस्सों को हमने पढ़ा है। पण या सर्वांना आता आपल्याला पुन्हा एकदा परीक्षेच्या आधी रिवाइज करायचंय, म्हणून हा क्लास तुमच्यासाठी अरेंज केलाय। ज्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहे तो आहे चेंज ऑफ डिग्री। हा चार मार्कासाठी प्रश्न आहे। अब डिग्री को अगर समझना है, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टैंड डिग्री, देर आर सम रिक्वायरमेंट्स। और एक रिक्वायर्ड नॉलेज क्या है, आपको कम से कम एडजेक्टिव्स या एडवर्ब के बारे में पता होना जरूरी है। पॉजिटिव डिग्री, कंपैरेटिव डिग्री और सुपरलेटिव डिग्री को हम पढ़ने वाले हैं। पण हे अभ्यास करत असताना स्वीट हा डिग्रीचा किंवा एडजेक्टिवचा पहिला फॉर्म, त्याचं कंपैरेटिव स्वीटर, मग स्वीटेस्ट किंवा स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, अशी शब्द तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे डिग्री समजायच्या आधी। याच्यात काही शब्द सोपे असतात जे आर ई आर आई आर लागून होतात, पण काही शब्द आपल्याला जसं गुड किंवा वेल, बेटर, बेस्ट आहे, बॅड, वर्स, वर्स्ट आहे किंवा लिटल, लेस, लीस्ट आहे, अशी काही शब्द आपल्याला पाठच करावे लागतात। म्हणून ही तयारी तुमची आहे असं समजून आपण आता पुढे जाऊ। डिग्री म्हटलं की त्याच्यात तुलना किंवा समानता अशा गोष्टी येतात। जब भी हम डिग्री की बात करते हैं, देर इज अ कंपॅरिशन और देर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन टू सिमिलर और डिसिमिलर ऑब्जेक्ट्स। अब यहां पर एक हाथी का चित्र है और एक चूहे का है। दोनों के साइज में, शेप में जमीन आसमान का फर्क है। जेव्हा अशा प्रकारच्या दोन गोष्टी एकत्र आपल्या समोर येतील तेव्हा आपण डिग्रीचा विचार करत असतो। म्हणजे डिग्री समजण्यासाठी एखादी वस्तू सारखी असणं, कमी असणं, अधिक असणं, जास्त असणं किंवा सर्वात जास्त असणं, ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात। म्हणून आपण पहिल्यांदा आता डिग्रीचे प्रकार समजून घेऊ, म्हणजे डिग्री समजायला आणि सोडवायला सोपे जाते। डिग्री के हम तीन प्रकार अभी तक पढ़ते आए हैं। इसमें एक पॉजिटिव डिग्री है, दूसरा कंपैरेटिव डिग्री और तीसरा सुपरलेटिव डिग्री। ये जो वीडियो आप देख रहे हैं इसका एक मकसद ये है, पर्पस ये है कि आपने डिग्री के आइडेंटिफाई कैसे करना, ये डिग्री का इंट्रोडक्टरी पार्ट है। दिस पार्ट विल हेल्प यू एटलीस्ट टू आइडेंटिफाई डिग्री। डिग्री को चेंज करने के पहले की जो कंडीशन है उसको डिग्री को आइडेंटिफाई करना कहते हैं। अगर आप डिग्री आइडेंटिफाई नहीं कर सकते तो आप डिग्री चेंज नहीं कर पाएंगे, इसलिए ये टॉपिक समझना आपके लिए जरूरी है। दो फोटोग्राफ्स आपके सामने हैं, एक है बेहतरीन एक्ट्रेस माधुरी दीक्षित का, दूसरे साइड में हमने एक फूल को रखा है। जब भी आप डिग्री की बात करते हैं तो इस बात को ध्यान में रखना कि कम से कम दो चीजों का होना वहां पर जरूरी है। अब दो अलग अलग चीजें तो यहां पर दिखाई गई है और ये दोनों चीजों का होना जैसे आवश्यक है वहां पर अब हम सेंटेंस बनाने की कोशिश करते हैं। सेंटेंस है माधुरी इज, क्योंकि माधुरी में और गुलाब के फूल में एक समानता तो है।
ये जो डिस्कशन चल रहा है ये आपको फिगर ऑफ स्पीच सिमिली की याद भी दिलाएगा, क्योंकि वहां भी तकरीबन ऐसे ही बातें होती है। एक तरफ माधुरी दीक्षित, दूसरी तरफ हमने गुलाब के फूल को रखा है, रोज को रखा है, और सेंटेंस बनाया है माधुरी इज एज ब्यूटिफुल एज रोज। माधुरी गुलाब के फूल की तरह सुंदर है। अब ये डिग्री कौन सी है और क्यों इसे पॉजिटिव डिग्री कहते हैं वो भी समझ लीजिए। दो अलग अलग वस्तुओं का, चीजों का, व्यक्तियों का होना पॉजिटिव डिग्री की पहली कंडीशन है। यहां पर माधुरी है और गुलाब का फूल है। दूसरा ऐसा कि दोनों में एक समानता कम से कम, दोनों सुंदर है तो उसके लिए हमने एडजेक्टिव लिया ब्यूटीफुल। इसका मतलब कि पॉजिटिव डिग्री में एक एडजेक्टिव उसके ओरिजिनल फॉर्म में होना जरूरी है। उससे लगकर एक बात और इंपॉर्टेंट है, इस एडजेक्टिव के आगे और पीछे एज का प्रयोग किया जाता है। जब आपको किसी सेंटेंस में, जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये दोन भिन्न बाबींमध्ये किंवा दोन भिन्न वस्तूंमध्ये समानता किंवा तुलना केली असेल, गुण वैशिष्ट्याच्या आधारे दोन भिन्न बाबी जेव्हा समान असतात तेव्हा त्याला पॉझिटिव्ह डिग्री असं म्हणतात। म्हणजे ह्या सारख्या असतील कशा तरी बाबतीत। आता या वाक्याला पॉझिटिव्ह डिग्री का म्हणायचं याच्यासाठी आपण पुन्हा एकदा समरी पाहू पॉझिटिव्ह डिग्रीची। पहिली अट काय आहे की कमीत कमी दोन भिन्न वस्तू, दोन भिन्न बाबी असणं आवश्यक आहे। दुसरी अट काय आहे की त्याच्यात ॲज चा वापर किंवा सो ॲज चा वापर हा करावा लागतो। नाउ द क्वेश्चन इज, टू अवॉइड कन्फ्युजन लेट मी बी व्हेरी क्लिअर, वेन सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह यू कॅन यूज ॲज in positive degree, and if sentence is negative you can go for so as। आपलं कन्फ्युजन टाळण्यासाठी सोपं लक्षात ठेवायचं, वाक्य जर होकारार्थी असेल तर as चा वापर करायचा, वाक्य नकारार्थी असेल तर त्याच्यात so asचा वापर करावा लागतो। तिसरी एक महत्वाची बाब आहे जी सांगितली तुम्हाला की so asचा वापर हा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये so asचा वापर आपल्याला करावा लागतो। म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री समजताना तुम्हाला या तीन महत्वाच्या गोष्टी समजाव्या लागतात। आणि चौथी एक महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, विशेषण किंवा क्रियाविशेषण याचा आपण विचार करणार नाही, डिग्री समजणार नाही। त्याच्यामुळे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब हे त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये असणं ही चौथी महत्वाची अट आहे। या अटी जर आपण पूर्ण करत असू तर त्या वाक्याला पॉझिटिव्ह डिग्री असं समजायचं। मला वाटतं यावरून तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री समजणं, ओळखणं सोपं जाईल। आता आपण पुढच्या डिग्रीचा विचार करू। दुसरी महत्वाची डिग्री आहे, दुसरी जो अलग डिग्री, सेकंड डिग्री की हम बात करने वाले हैं, उसको कहते हैं कंपेरेटिव डिग्री। जैसे पॉजिटिव डिग्री में दो चीजों का एक समान, एक जैसे होना जरूरी है, वैसे कंपेरेटिव डिग्री में हम तुलना करते हैं। कोई एक चीज बड़ी होगी, एक छोटी होगी, कोई बहुत होशियार होगा, कोई कम होशियार होगा, कोई आकार में बड़ा होगा, कोई छोटा होगा, इस प्रकार की तुलना तो यहां पर दिखाई देगी। अब इन चीजों को देखने के बाद में हम एक वाक्य तो सोच सकते हैं। दो तरीके से वाक्य हो सकता है, एलिफेंट रैट से या चूहे से बड़ा है एक सेंटेंस, या रैट एलिफेंट से छोटा है ये दूसरा सेंटेंस। हम एक सेंटेंस बनाने की कोशिश करेंगे। सेंटेंस क्या होगा, एन एलिफेंट इज, अब हम साइज की बात कर रहे हैं तो साइज के लिए शब्द हमने लिया लार्जर और देन रैट। अब पहली डिग्री में और दूसरी डिग्री में फर्क समझ लो। यहां पर दो भिन्न वस्तुओं का होना जरूरी है, जैसे कि पॉजिटिव डिग्री में था, एक एलिफेंट है एक रैट है, क्योंकि दोनों के बीच में हम तुलना कर रहे हैं। ये अगर एडजेक्टिव है, अगर एडजेक्टिव किसी भी सेंटेंस में आता है तो जब तक उसको आर ई आर आई ई आर या कभी कभी मोर ये शब्द नहीं लगता तब तक वो कंपेरेटिव डिग्री होता नहीं है। ज्याच्याशी आपण तुलना करतो ती दुसरे भिन्न बाब आहे रॅट, आणि त्याच्या आधी दॅन शब्दाचा वापर असणं हे कंपेरेटिव्ह डिग्रीचं लक्षण आहे।
जोपर्यंत वाक्यात तुम्हाला आर ई आर आय ई आर किंवा मोर सारखे प्रत्यय दिसत नाही, ज्याच्याशी तुलना करतोय त्याच्या आधी दॅन शब्दाचा वापर दिसत नाही, तोपर्यंत ती कंपॅरेटिव्ह डिग्री समजू नये. आता सोप्या भाषेत आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीला एकदा पुन्हा समराइज करून घेऊ. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण तुलना करत असतो, कमी अधिक अशा प्रकारचे भाव असतात आणि या दोन वेगवेगळ्या वस्तूंमधल्या तुलना असतात. एकाच वस्तूची तुलना होऊ शकत नाही, दुसरी जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत त्याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणू शकत नाही. दुसरी महत्वाची अट होती की त्या डिग्रीमध्ये विशेषण क्रियाविशेषणाला ऍडव्हर्ब और ऍडजेक्टिव्ह को आर ई आर आय ई आर हे सफिक्सेस लगना एडजेक्टिव को जरूरी है या एडवर्ब को. कभी कभी जब ये हम नहीं लगा पाते या नहीं लगा सकते तब हमें वहां पर मोर इस शब्द का प्रयोग करना पड़ता है. तीसरी एक महत्वपूर्ण कंडीशन हमारे सामने, हम जो दूसरी भिन्न वस्तु से किसी भी वस्तु की तुलना करते हैं ज्या दुसऱ्या भिन्न बाबी सोबत आपण तुलना करतो त्याच्या आधी दॅन या शब्दाचा वापर त्या सेकंड ऑब्जेक्टच्या समोर होणं आवश्यक आहे. या अटी पूर्ण होत असतील तरच त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणता येईल. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री अशा दोन डिग्रींचा विचार केलाय. आपण तिसऱ्या महत्वाच्या डिग्रीचा विचार करू. आपण डिग्री ओळखायची कशी त्याचा अभ्यास करतोय, मग डिग्री बदलवायची कशी त्याच्यावर आपण बोलणारच आहे. सुपरलेटिव्ह डिग्री ये डिग्री का तिसरा प्रकार आहे. दिस इज द थर्ड व्हेरायटी ऑफ सुपरलेटिव्ह ऑफ द डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री में सबसे बड़ा, सबसे मोटा, सबसे ब्राइटेस्ट, सबसे छोटा, इस प्रकार की बात होती है. सर्वात मोठा, सर्वात छोटा आणि एक वस्तू एकीकडे आणि जगातल्या सर्व वस्तू एकीकडे अशा प्रकारची तुलना असेल. गुण वैशिष्ट्याच्या आधारे दोन भिन्न बाबी सारख्या असतील तर पॉझिटिव्ह डिग्री. गुण वैशिष्ट्याच्या आधारे दोन भिन्न बाबी कमी अधिक असतील तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि अतिशय जास्त किंवा अतिशय कमी अशा प्रकारची तुलना असेल तर त्याला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात. पण सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची कशी, आपण एक वाक्य इथे पाहू. जिराफ इज, हम जब साइज की बात कर रहे हैं तो हमने शब्द लिया टॉल, हाइट की बात कर रहे हैं. जिराफ इज द टॉलेस्ट एनिमल ऑन द अर्थ. अभी ये मानकर चलते हैं कि पृथ्वी पर सबसे ऊंचा हाइट वाला जानवर जो है वो जिराफ है. अब इस सेंटेंस में डिग्री कौन सी वो भी पहचानते हैं. जेव्हा जेव्हा विशेषण क्रियाविशेषणाला एस टी ई एस टी लागेल आणि एक अट काय आहे, त्याच्या आधी द हे आर्टिकल वापरलं गेलंच पाहिजे. या दोन अटी पूर्ण होत असतील. पुन्हा एकदा तुलनेचंही पाहून घ्या. जिराफ एक प्राणी एकीकडे आणि अॅनिमल्स ऑन दी अर्थ जगातले सर्व प्राणी दुसरीकडे, अशा प्रकारची तुलना आपण एक्स्ट्रीम कंपॅरिजन ज्याला म्हणू, अशा प्रकारची तुलना या डिग्रीमध्ये केली आहे म्हणून याला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं समराइज करताना एक भाग महत्वाचा लक्षात घ्यायचा. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण क्रियाविशेषणाला एस टी ई एस टी आय एस टी प्रत्यय लागेल किंवा कधी कधी द मोस्ट वगैरे सारख्या शब्दाचा वापर करावा लागतो. त्याच्या आधी द हे आर्टिकल लावणं क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. इफ यू डोंट यूज द आर्टिकल बिफोर द ऍडव्हर्ब ऑर ऍडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री इट विल बी अन इनकम्प्लीट सेंटेन्स. देअरफॉर इट इज मँडेटरी इन सुपरलेटिव्ह डिग्री. अब एक बात तो आपके लिए आसान होगी कि डिग्री के तीन प्रकार है. एक है पॉजिटिव डिग्री जहां हम एज एज का या सो एज का प्रयोग करते हैं, विशेषण क्रियाविशेषण उसके मूल रूप में ओरिजिनल फॉर्म में होता है. दूसरी डिग्री अपन पाएंगे कंपेरेटिव डिग्री. कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन भिन्न बाबींमध्ये तुलना असते, कमी अधिकपणा असतो. त्याच्यात विशेषण क्रियाविशेषणाला ऍडव्हर्बला किंवा ऍडजेक्टिव्हला आर ई आर आय ई आर प्रत्यय लागतात, कधी कधी मोर या शब्दाचा वापर करतो आपण. तिसरी आपण डिग्री पाहिली सुपरलेटिव्ह डिग्री, तशात एस टी ई एस टी आय एस टी प्रत्यय आवश्यक आहे आणि ज्याच्याशी तुलना करतो त्या विशेषण क्रियाविशेषणाच्या आधी द हे आर्टिकल वापरणं आवश्यक आहे. आता डिग्री समजल्यावर तुमच्यासाठी होमवर्क, कारण जोपर्यंत तुम्हाला हे शब्द पाठ नाहीत
तोपर्यंत आपल्याला पुढचा प्रवास करता येणार नाही. कारण डिग्री ओळखतात कशी हा भाग आपण पाहिला, पण आता परीक्षेत डिग्री ओळखायला विचारत नाही, परीक्षेत विचारतात डिग्री बदलवायची कशी. मग डिग्री बदलवण्यासाठी तुम्हाला ही शब्द तोंडी पाठ असणं किंवा याच्यात काही लॉजिक तुम्हाला जर शोधता येईल आणि पाठ करता येईल तर अशी शब्द तुम्हाला शोधावे लागतील. हे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, हे होमवर्क पाठ करायचंय तुम्हाला. काही शब्द महत्वाचे आहेत आणि इथे काही वाक्य पण दिले आहेत तुम्हाला. आता पहिलं वाक्य, जॉन इज माय एल्डर ब्रदर. दुसरं वाक्य, टॉम इज माय एल्डेस्ट सन. ही इज ओल्डर दॅन हिज सिस्टर. रामा इज द ओल्डेस्ट बॉय इन द 11 अँड धिस इज द ओल्डेस्ट टेम्पल इन कोलकाता. आता या पाच वाक्यांना घरी काळजीपूर्वक कॉपीमध्ये कागदावर लिहून घ्या. त्याच्या समोर ते कोणत्या डिग्रींचे वाक्य आहेत ते नमूद करा आणि ती अमुक अमुकच डिग्री का बरं आहे याचं स्वतःला स्पष्टीकरण पण सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिग्री बदलवायची कशी त्यावर चर्चा करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.